बडनेरा येथील दुर्गापूर रस्त्यावरील भारत पेट्रोलियमच्या बंद पडलेल्या डेपो मागे रेल नगरातील रहिवाशांना गेल्या 20 वर्षांपासून नळ प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करून दिली नसल्याने हातपंपाच्या दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात दुर्गापूर रस्त्यावर असलेल्या भारत पेट्रोलियमच्या बंद पडलेल्या डेपो मागे रेल नगरातील रहिवाशांना गेल्या 20 वर्षापासून एकमेव असलेल्या हातपंपांचे दूषित पाणी पिल्यामुळे लहान मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या परिसरात 500 वर नागरिक वास्तव्यास आहेत, याकरिता फक्त एकमेव हातपंप आहे, त्यामधून पेट्रोल सारखा गंध असणारे पाणी निघत आहे। पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मजबूरी याच पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। प्रशासन, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याकडे वारंवार नळाची मागणी करून सुद्धा आश्वासनापलीकडे काहीच मिळत नसल्याची खंत येथील नागरिकांनी सिटी न्यूजशी बोलताना व्यक्त केली। नागरिकांच्या समस्येचे निरासन झाले नाही तर आक्रमक भूमिका घेऊन जनआंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून दिला आहे। तर जाणून घेऊया या परिसरातील नागरिकांच्या संतप्त भावना। नाव काय आपलं? सुरेंद्र देवीदास गुडदे, हा, वार्ड नंबर 22, रेल नगर, दुर्गापूर रोड, बडनेरा। इथचा रहिवाशी असून आमची पाण्याची समस्या आम्ही नगरसेवक, महानगरपालिका आणि आमदारापर्यंत सुद्धा पोहोचलो, पण आम्हाला तेवढी सुविधा मिळाली नाही। कमीत कमी आम्हाला 20-21 वर्ष असून आम्ही हर वेळेस 5-5 वर्षिकले आम्हाला आमदार, खासदार किंवा नगरसेवक आश्वासन देतात, परंतु आम्हाला सुविधा आमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याबद्दल आम्हाला खंत वाटते। आणि कमीत कमी आपल्या सिटी न्यूजच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत काहीतरी मेसेज पोहोचायचा आहे, म्हणून त्याबद्दल तुमचे आभार मानतो। आणि आम्ही आमच्या समस्या तुम्ही सोल्युशन करा, कोणत्यातरी आमदार, खासदार किंवा कोणत्यातरी निधीतून आम्हाला हे पाणी अवेलेबल किंवा सर हर फॅसिलिटीज जे आमचा अधिकार आहे हे तुम्ही अवेलेबल करू द्यायचं, आणि त्याबद्दल धन्यवाद। दादा, नाव काय आपलं? नितेश वानखडे। काय समस्या का आपली नेमकी या पाण्यासंदर्भात? समस्या म्हणजे इथं पेट्रोलियमचं जे होतं डेपो, डेपो तो आता बंद झालेला आहे, परंतु या ठिकाणी जे पाणी आहे बोरचं त्यामध्ये पेट्रोलचा वास येत आहे, त्यामुळे ते प्यायसाठी ते काही आवश्यक म्हणजे चांगलं नाही आहे, आरोग्याचा धोका होतो त्याचा, म्हणून आपली मागणी काय? मागणी एवढी आहे का या ठिकाणी अजूनही पाईपलाईन आली नाही नळाची पिण्याची, तर तेवढी या ठिकाणी यायला पाहिजे, एवढी मागणी आहे। मी उभा आहे सध्या बडनेरा येथील रेल नगरामध्ये, जिथे नागरिकांची पाण्याची मोठी भीषण समस्या आहे। एवढ्या मोठ्या नगराला फक्त एकच हे हातपंप लावलेला आहे आणि त्या हातपंपातसुद्धा दूषित पाणी येत असल्याचा आरोप या नागरिकांचा आहे। या संदर्भात माझ्यासोबत येथील एक महिला आहेत, ताई नाव काय आपलं? लक्ष्मी राजेश बागडे। काय नेमकी समस्या काय आपली पाण्यासंदर्भात? पाण्यासाठी आम्ही 21 वर्ष झाली इथं आहे, पण आम्हाला काहीच पाण्याची सुविधा नाही आहे, आणि पोहरचं पाणी पण आहे ना, जसं दूषित येतात ते, असं वाटते त्याच्यात की पेट्रोलचं असं वास येतं, तर पाणी कंप्लीट ठोकले आम्ही, पण आम्हाला काहीच त्याची सुविधा नाही आहे। तर आता हे सर्व नागरिक आहे यांना पण विचारा तुम्ही। आणि या संदर्भात माझ्यासोबत अजून एक महिला आहेत, काकू नाव काय आपलं? गुंफाबाई गुडदे। काय पाण्याची समस्या काय आहे? पाण्याची अशीच आहे ना, बिमाऱ्या येऊन राहिल्या, हा 15 वर्ष आम्हाला याले झाले, पण पाण्याची इथे कोणी काही केअर घेऊन नाही राहिलं पाण्याची, म्हणतो आम्ही मागण्या केल्या, बायाही गेलो, पण कोणी इकडे फिरून काही पाहून नाही राहिलं, हा निरा बिमाऱ्या सुरूच आहेत आमच्या मागं या पाण्याच्या विषय, बस इथलीच मागणी आहे आमची या पाण्याची, निरा पेट्रोल डिझेलच आहे त्या पाण्यांनी, हेच पिऊन राहिलो। हमारा नाम जगदीश प्रसाद दुबे है, मंगलम रेसिडेंट में रहता हूँ। हाँ, यहाँ पानी की कोई साधना नहीं है, 15 साल से मैं यहाँ पर रह रहा हूँ, पर पानी के बारे में कोई सुविधा नहीं है। यहाँ जो पानी आ रहा है बोर में, हमारा बोर का साधन है, नल का पाइपलाइन है नहीं, वह बोर के पानी में सब पेट्रोल के पास आ रही है। नल के बारे में आपने किसको मांग की है क्या? हाँ, नल के बारे में हम अमरावती महान ऑफिस में भी कम्प्लीट किए, साहब लोग आए तो वो बोलते कि यहाँ पर पाइपलाइन का कोई सुविधा नहीं है। हे होते रेल नगर रहिवासी, जे रेल नगरात गेल्या 30 वर्षापासून राहतात आणि यांना अद्यापपर्यंत पाण्याची कोणती सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही। शासनाकडे, प्रशासनाकडे, येथील नगरसेवकाकडे यांनी वारंवार मागणी केली, मात्र त्यांच्या मागणीला कोणती असं प्रत्युत्तर मिळालं नाही किंवा दाद मिळाली नाही। गेल्या अनेक वर्षापासून येथे आपण मागे पाहू शकता, माझे कॅमेरामन दाखवतील, इथं एक हापसी आहे, फक्त एकच हापसी आहे, आणि या हापसीतून दूषित पाणी येत आहे, पेट्रोलयुक्त पाणी येत असल्याचा आरोप या नागरिकांचा आहे, आणि या पाण्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, लहान लहान मुलांना आजार होत आहेत,
असे यांचे आरोप आहेत। ही जर मागणी पूर्ण केली नाही, त्यांना नळातून पाणी मिळालं नाही, नळाची योजना इथे राबवण्यात आली नाही, तर हे मोठं आंदोलन करतील असा इशारा सुद्धा येथील नागरिकांनी दिलेला आहे। बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती।